आता अभिमानानं बोला, माझं सोलापूर न्यूज चॅनेल. दिव्यांगाचे आयुष्य थांबलं नाही पाहिजे म्हणून मी स्वतः प्रत्येक जिल्ह्यात सेवा करण्याचं काम करणार, असं म्हणत आमदार बच्चू कडू यांनी दिव्यांग बांधवांविषयीचं प्रेम पुन्हा एकदा दर्शवलं आहे. शुभारंभ होत आहे, कसा आहे, कसा ही योजना असणार, किती लोकांपर्यंत हा लाभ जाणार आहे? आता मुंबईला आम्ही याची सुरुवात करतो आहे. मुंबईला उपनगर आणि शहर, मुंबई शहर आणि उपशहर असं मिळून 7 तारखेला आपण याची सुरुवात करतो अभियानाची. मुख्यमंत्री महोदयांना आम्ही निमंत्रित केलं आहे तिथे या म्हणून. त्याची सुरुवात होऊन आपण 80 स्टॉल तिथे ठेवणार आहोत. जागेवर नोकरी देण्याचा विषय असेल किंवा बाकीचे लहान लहान गोष्टी आहे. एका दिव्यांगाच्या 8 तक्रारी असतं, त्याला आरोग्याचे प्रश्न असतं, त्याच्या घरकुलाचा प्रश्न आहे, त्याच्या अपंग. मी जर पाहिलं सर्वे केला अकोल्याचा तर 8 ते 9 हजार दिव्यांग बांधवांना राशन कार्डच नव्हतं. आता आपल्यासाठी राशन कार्ड काही, मला बच्चूकडे राशन कार्ड असो नसो काही फरक नाही पडत, पण लहान गरीब माणसाला, त्या दिव्यांगाला ते राशन कार्ड म्हणजे त्याचं आयुष्य आहे. आणि ह्या लहान गोष्टीसाठी त्याचं आयुष्य उभं करायचं आहे आम्हाला. लहान लहान गोष्टीसाठी त्याचं आयुष्य थांबलं नाही पाहिजे म्हणून हा सगळा आपण अभियान राज्यभर प्रत्येक जिल्ह्यात मी स्वतः फिरणार. पाऊस उन्हाळा सगळं अंगावर घेऊन त्याची सेवा करण्याचा आम्ही प्रयत्न करू. सगळे कार्यालय तिथं राहणार आहे आणि सगळ्या कार्यालय तिथे जाग्यावर निपटारा करण्याचा आम्ही प्रयत्न करणार. माझं सोलापूर न्यूज चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.